या अर्थसंकल्पावर मी समाधानी नाही, राजू शेट्टी। बजेटवर मी तरी समाधानी नाही, सेंद्रिय शेतीचे तुणतुणे वाजवले। रासायनिक खताच्या वाढत्या किमती नियंत्रणात कसं आणणार या प्रश्नाचे उत्तर बजेटमध्ये नाही। डेअरी आणि पोल्ट्रीसाठी तोकडी तरतूद, या देशासाठी केवळ 4% लोकांनाच हमी भाव मिळतो, शेतीसाठी सरकार करतंय काय? 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यात तुमचं समाधान नाही झालं का? भरडधान्य शेतकऱ्याला परवडतं का? उसाच्या FRP प्रमाणे हमी भाव कायदेशीर करा, ऊस वजन करणारे काटे डिजिटल करण्याची मागणी होत नाही, तर मग प्रत्यक्ष डिजिटलायझेशन होणार का? कापूस उत्पादकासाठी नवनवीन बियाणे आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाही, किमान हमी भाव कायदा करावा, तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले। शेतकरी नेता म्हणून किंवा शेतकरी म्हणून मी तरी अजिबात समाधानी नाही, कारण किमान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी शेतीसाठी भरीव असं काहीतरी तरतुदी होतील असं वाटलं होतं, परंतु आमच्या वाट्याला निराशा झालेली आहे। आणि अर्थमंत्र्यांनी केवळ ऑर्गॅनिक फार्मिंगचंच तुणतुणं वाजवलेलं आहे, अशा पद्धतीनं जर का सेंद्रिय शेती करून देशाच्या अन्नधान्याचे आणि देशाच्या अन्नसुरक्षेचे प्रश्न सुटले असते तर आज श्रीलंकेची काय अवस्था झालेली आहे याचं आकलन निश्चितच अर्थमंत्र्यांना झालं असतं। रासायनिक किमतीच्या रासायनिक खताच्या ज्या वाढत्या किमती आहेत त्या किमती नियंत्रणात कसं आणणार आणि शेतीचं उत्पादन कसं वाढणार या प्रश्नाचं उत्तर या बजेटमध्ये मला कुठंच सापडलेलं नाही। यावर्षी जी उत्पादकता घटलेली आहे याचं प्रमुख कारण काय असेल तर ते रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती, आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी रासायनिक खतं खरेदी कमी करणं आणि पिकाला कमी देणं, ऊसासारख्या नगदी पिकावर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला दिसून येतो, याचा गांभीर्यानं अर्थमंत्र्यांनी विचार केलेला दिसून येत नाही। डेअरी आणि पोल्ट्रीसाठी सुद्धा अतिशय तुकडी अशी तरतूद आहे, त्यातल्या दुग्ध उत्पादनासाठी किती आणि प्रक्रियेसाठी किती याचा काही निश्चितच त्याच्यातून फोड होत नाही। आणि मग अशा प्रकारे जर का तुम्ही पायाभूत सुविधांच्यासाठी काही करणार नसाल, अन्न प्रक्रिया उद्योगाला काही विस्मरीव तरतूद करणार नसाल, हमी भावाची गोष्ट तर लांबच राहिलं किंवा का, कारण या देशातल्या केवळ 4% शेतकऱ्यांनाच हमी भाव मिळतो आणि बाजार भाव नेहमीच हमी भावापेक्षा कमी असतो, मग नेमकं शेतीसाठी सरकार करतंय काय? GST उत्पन्नाचे वाढलेले आकडेच आम्ही फक्त बघतो, पण त्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना काहीतरी हाताला लागेल ते काय बघत नाही। फक्त कर्जाची मर्यादा वाढवली, पण कर्ज देऊन काय शेतकऱ्याला अजून कर्जबाजारी करणार आहात का? 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यात समाधान नाही का तुमचं झालं? असा सगळा आनंदी आनंद या बजेटमध्ये। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।